केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नाही, ते काही सवलती द्यायला तयार नाही, याचा निषेध म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने राज्यभर तसेच धुळेतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून धुळे जिल्हा बस स्थानकापर्यंत डफली बजाव आंदोलन करण्यात आलं. राज्यातील एसटी सेवा व धुळे महानगरातील सार्वजनिक बस सेवा सुरूच झाल्या पाहिजे या प्रमुख मागणीला लक्षात घेऊन हे आंदोलन करण्यात आलं असल्याचं वंचित बहुजन आघाडीचे धुळे जिल्हा प्रवक्ता राज चव्हाण यांनी सांगितलं. राज्यात एसटी सेवा बंद असल्याने कामगारांची उपासमार होत आहे, तर दुसरीकडे शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अद्यापही बंद आहे, त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहे. या बससेवा तात्काळ सुरू करण्यात याव्यात या प्रमुख मागणीला लक्षात घेऊन धुळे शहरातील एसटी डेपो व शहरातील सार्वजनिक बस डेपोसमोर आज डफडे वाजवण्याचा कार्यक्रम घेण्यात आला. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भैयासाहेब पारेराव, योगेश जगताप, शंकर खरात, जिल्हा प्रवक्ते राज चव्हाण, अॅडव्होकेट चक्षुपाल बोरसे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आंदोलनानंतर सर्वसामान्य नागरिकांना भेटून त्यांना या आंदोलनाचे महत्व सांगण्यात आले, शिवाय लॉकडाऊनला विरोध का हेही समजावून सांगण्यात आले. अधिक माहिती राज चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली. बाळासाहेब प्रकाश आंबेडकरांनी पुण्यामध्ये मीटिंग घेतली, 10 तारखेला मीटिंग घेतली आणि सरकारला विनंती केली, केंद्र सरकारला विनंती केली की या देशामध्ये आपण 4-6 महिन्यापासून लॉकडाऊन चालू केलेलं आहे आणि जी काही महामारी आहे ही जागतिक महामारी आहे, या जागतिक महामारीचा परिणाम हा आपण लॉकडाऊन सुरू करून देखील मरण्याचं प्रमाण, मृत व्यक्तींचं वाढण्याचं प्रमाण काही कमी होत नाही आहे. या कोरोनावर लॉकडाऊन हा काही उपाय नाही आहे. तुम्ही लॉकडाऊन करून टीव्हीवर फक्त बोलतात लॉकडाऊन, परंतु जो हातावरचा समाज आहे, जो बहुसंख्य समाज आहे, जो बहुजन समाज आहे, जो 18 बोलीचे दार आहे ज्यांचा व्यवसाय आहे ते व्यवसायावर पोट भरतात, अशा समाजाला आपण लॉकडाऊन करून घरामध्ये मनोरुग्ण करून ठेवलेलं आहे आणि म्हणून त्यांच्या हाताला काम नाही म्हणून जी काही मानसिकता त्या समाजाची होते आहे, अनेक लोक आत्महत्या करून मरत आहेत. हा जो सध्या बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांनी आजपासून जो लॉकडाऊन मोडण्याचा पहिला कार्यक्रम राबवलेला आहे, त्याचं पहिलं एसटी महामंडळ हे बंद केल्यामुळे एसटी महामंडळाचे 10,000 कर्मचारी या लॉकडाऊनमुळे ते सरकार कमी करत आहे. अरे तुम्ही बोललेत काय, तुम्ही या अगोदर सत्तेवर येण्याच्या अगोदर तुमचा मोनोफॅक्टो काय सांगतोय? तुम्ही लोकांना महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं, तुम्ही लोकांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आणि आता लॉकडाऊनच्या माध्यमातून लोकांच्या 10,000 लोकांच्या नोकऱ्या तुम्ही घालवायला बसलात. म्हणून सध्या बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं की हा जो बहुजन समाज आहे, या बहुजन समाजाने तुम्ही लॉकडाऊन केल्यामुळे सरासरी धावताना तो कितीतरी रेल्वेच्या खाली मेला, आत्महत्या करून मेला, उपाशी मेला. आणि म्हणून सध्या बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांनी सांगितलं की आता जर तुम्ही लॉकडाऊन मोडला नाही तर आम्ही जनतेला उतरून रस्त्यावर उतरवणार आहोत, लॉकडाऊन तोडणार आहोत. कारण ही जी जागतिक महामारी आहे, या जागतिक WHO याच्यातून तुमचं जे कार्य आहे, तुमचा हेतू आहे, तो पट्ट झालेला आहे. अमेरिकेसारखा जागतिक महामारीचा देश नमस्ते ट्रम्प, त्याला आणून हा तुम्ही कोरोना आणला, आता तो कोरोनापासून तो जो देश आहे अमेरिका सरकार, अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी WHO पासून तुमच्यापासून फारकत घेतली आहे. हे तुमचं थोटतांड आहे असं त्याला सिद्ध झाल्यामुळे आता त्या WHO मधून बाजू वेगळा झालेला आहे. रशियाचा रुसो राष्ट्राध्यक्ष, त्याच्यावर तुम्ही सांगितलं की कोरोनावर आम्ही लस आणतो, चर्चा फक्त टीव्हीवर चर्चा, काही उपयोग होत नाही. त्या रशियाच्या अध्यक्षाने आपल्या स्वतःच्या मुलीमध्ये टेस्ट केली, स्वतःच्या मुलीवर प्रयोग केला, आणि कारण माणसं जीव वाचला पाहिजे अशा पद्धतीचा कार्यक्रम इतर राष्ट्राचा चालू आहे आणि तुम्ही फक्त टीव्हीवर राष्ट्राचा, देशाचा प्रधानमंत्री बोलतो, मुख्यमंत्री बोलतो, आणि म्हणून तुमच्या कारभारावर आम्हाला संशय आहे, कोरोना आम्हाला संशय आहे. कारण तुम्ही 4 महिन्यापासून लोकांचे धंदे पाणी बंद करून ठेवलेले आहेत, लोकांना तुम्ही जगू देत नाही. आणि म्हणून आज कुंभाराचा धंदा, पोळाचा सण आहे, बैलाचं बैल बनवतो, गणपती बनवतो आणि तो बाजारात आणतो, तर आज कुंभारी समाजाची व्यवस्था काय, धोब्याची व्यवस्था काय, पारद्याची व्यवस्था काय, आदिवासी समाजाची व्यवस्था काय, भोईंची काय, ही जी
तुम्ही लाचारी लादली आहे, ही जी मानसिकता तयार केलेली आहे, या मानसिकतेचा निषेध करण्यासाठी आम्ही सध्या बाळासाहेब प्रकाशजी आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे लॉकडाऊन तोडण्याचं काम वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून होणार आहे।